फिर एक बार श्रीकांत ये खासदार। जय छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद गे साहेबांचा 10 वर्ष प्रगतीची या आणि कल्याणच्या समृद्धीची, विकास दशक या कार्य अहवालाचं प्रकाशन आज झालंय आणि या प्रसंगी उपस्थित माझे सहकारी मंत्री रवींद्र चव्हाणजी, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, आमदार जगन्नाथ अप्पा पाटील शिंदे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार बालाजी किनीकर, प्रमोद हिंदूरावजी, गोपाळ लांडगेजी, विनीताताई राणे, लता पाटील, विजया पोटे, प्रल्हाद जाधव, अरविंद वाळेकर, राजेंद्र चौधरी, सुनील चौधरी, राजेश मोरे, भरत गंगोत्री, भाऊ गोंधळी, चंद्रकांत बुडारे, वामन म्हात्रे, भगवान भालेराव, त्याचबरोबर शशी कांबळे आणि आपले आता जिल्हाध्यक्ष आहेत ना भारतीय जनता पक्ष, नाना सूर्यवंशी, रवी पाटील, राजेश कदम, भरपूर लोक आहेत, तर सगळ्यांची नावं घेत नाही मी। मजबूत असं आपलं व्यासपीठ आहे, महायुतीचं, शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी, RPI, कवाडेगट आणि इतरही सगळे जे सोबत आहेत। एखादा राहून गेला असेल तर महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा अहवाल प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे। प्रत्येक कामाचं चित्रीकरण झालं आहे आणि त्याचं सादरीकरणही झालेलं आहे। खऱ्या अर्थाने आपण लोकांसाठी काय केलं आणि जे प्रकल्प लोकहिताचे आहेत त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी आजच्या या प्रकाशन सोहळ्यातून देण्याचा प्रयत्न झाला आहे। आता अहवाल मिळाल्यानंतर आपण एक एक पान त्याचं चाळलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला कळेल की आपल्या खासदारांनी सर्वांगीण विकासाचं लक्ष ठेवून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून तुम्ही सगळेजण, तुम्हाला मनापासून धन्यवाद मी देतो की एक आदर्श खासदार आपण दिल्लीला पाठवलेला आहे, एक आदर्श लोकप्रतिनिधी या ठिकाणी आपण निवडला आहे। खरं म्हणजे मी आज आपल्यासमोर एक ट्रिपल रोलमध्ये आहे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्य नेता आहे, मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि तुमच्या या खासदाराचा पिता म्हणून देखील आपल्यासमोर मी उभा आहे। कार्य अहवाल पाहिल्यानंतर मला खराच अभिमान वाटला, समाधानही वाटलं की त्याची गाडी अगदी राईट ट्रॅकवर आहे। राईट ट्रॅकवरच नाही तर फुल स्पीडमध्ये आहे आणि तो आता फक्त तुमचा खासदारच नाही तर संसद रत्न देखील आहे याचा देखील आपल्याला अभिमान आहे। 10 वर्षापूर्वीची आठवण श्रीकांतनी पण सांगितली आणि माझे सहकारी रवींद्र चव्हाण यांनी देखील सांगितली, मलाही आठवते तो काळ। 10 वर्षापूर्वीचा एक नवखा उमेदवार आणि आपण दिलेली साथ, मला आठवते त्यावेळेस कल्याण पूर्वमध्ये आपले रक्षामंत्री राजनाथ सिंग यांची सभा होती, भर उन्हाळा होता दुपारी, आणि
तिकडे एक पोलीस अधिकारी श्रीकांत तिकडे खासदार आपल्या स्टेजवर जरा व्यवस्था काय तो बघत होता. तो पोलीस अधिकारी मला विचारत, हे कोण आहे लडका? मी बोला, हे उमेदवार आहे. आणि तेव्हा आपण सगळ्यांनी साथ दिली. खरं म्हणजे तेव्हा एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे उमेदवार म्हणून आपल्यासमोर येत होता. परंतु त्याने सुरुवातीच्या पाच वर्षातच स्वतःची एक ओळख निर्माण केली कामाच्या माध्यमातून. याचं मला समाधानही आहे. खरं म्हणजे त्याच्यात आज 10 वर्षाचा श्रीकांत आणि आताचा श्रीकांत त्याच्यात खूप बदल झालेला आहे. एक जाणीव आणि जबाबदारी असलेला लोकप्रतिनिधी म्हणून आज त्याच्याकडे पाहायला आपल्यालाही समाधान वाटतं, मलाही समाधान वाटतं. खरं म्हणजे त्यावेळेस तो MBBS झाला, ऑर्थोपेडिक सर्जन म्हणजे MS ची परीक्षा देत होता आणि शेवटचं वर्ष बाकी होतं आणि त्यावेळेस त्याला आपण खासदारकीला उभा केला. त्याला तेव्हा हॉस्पिटल सुरू करायचं होतं, परंतु मी त्याचं हॉस्पिटल सुरू काय करू शकलो नाही, त्यामुळे त्याला थोडा चिडला होता माझ्यावर. पण नंतर त्यांनी 10 वर्षामध्ये इतकी कामं केली की आपण ती पाहिली आणि या अहवाल प्रकाशनातून देखील आपण ती वाचणार आहात, अनुभवणार आहात. आणि म्हणूनच लोक मला इथली सांगतात की फिर एक बार श्रीकांत ही खासदार. जसं आपण मोदीजींना म्हणतो फिर एक बार मोदी सरकार, तसं कल्याणची जनता त्यांना खासदार म्हणून कधी मतदान करतोय याची वाट पाहते. मगाशी आपले काय त्यांचं नाव टाटाचे माधव जोशी ते म्हणाले की श्रीकांतची उमेदवारी लवकर जाहीर करा. मी ते एवढंच सांगतो, या कल्याण लोकसभेतल्या मतदारसंघाने त्याला खासदार म्हणून त्याला स्वीकारलेलं आहे आणि त्याला निवडून देण्याचा निर्धारही केलेला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे दिगे साहेबांचे आशीर्वाद आणि मोदीजींनी ठेवलेला जो काही विश्वास आहे त्याच्या सदिच्छा त्यांच्या आणि मतदारांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत कष्ट जिद्द यामुळेच एवढी डोंगरा एवढी कामं करणं श्रीकांतला शक्य झालेलं आहे हे त्यांनी देखील नम्रपणे सांगितलं आहे. खरं म्हणजे आज आपण पाहतोय की सर्व क्षेत्रामध्ये सर्व विधानसभा क्षेत्रात लोकांना काय पाहिजे याचा अभ्यास त्यांनी केला. खरं म्हणजे एक लोकप्रतिनिधी अभ्यासू असावा लागतो. लोकसभेत बोलणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. लोकसभेमध्ये देखील त्यांनी भाषण केलं आणि चांगलं वक्तृत्वही त्याचं आहे. त्याने हनुमान चालीसा फटाफट फटाफट बोलून मोकळा झाला. समोरचा माणूस म्हणाला, हनुमान चालीसा आता आहे क्या? आता हनुमान चालीसा खासदारांनी म्हणून दाखवली, त्याचा आवाजच बंद झाला. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकणारे लोक पण कुठं? आज त्यांना देखील या निवडणुकीत हनुमान भक्त आणि राम भक्त त्यांची जागा दाखवतील. कारण केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार, मोदीजींची हॅट्रिक होणार, ही काळ्या दगडावरचे रेग आहे हे कुणाला ज्योतिषाला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्या आशीर्वादाने देखील
तुमच्या या खासदाराची देखील हॅट्रिक होईल यामध्ये देखील शंका नाही. मोदीजी, मी नेहमी सांगतो, मोदी ही निवडणूक ही एका मतदारसंघाची नाही, ही निवडणूक आपल्या देशाची आहे, ही निवडणूक आपल्या देशाच्या विकासाची आहे. आणि म्हणून मोदीजी आपल्या देशाला महासत्तेकडे नेणार आहेत, आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला महत्त्वाची आहे. आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे, मग कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, दिवा, मुंब्रा या साऱ्या परिसराचा विकासाला देखील आणखी गती देण्याचा प्रयत्न खासदारांकडून होईल याचा विश्वास आपल्या सगळ्यांना आहे. एक विजनरी लीडर असावा लागतो, खूप लांबचं बघून आपल्याला काम करावं लागतं, दूरदृष्टी ठेवून पुढे 25-50 वर्षामध्ये या आपल्या मतदारसंघामध्ये किती लोकसंख्या होणार अशा प्रकारचं एक विजन ठेवून काम करणारे आमचे महायुतीचे उमेदवार आहेत. आणि म्हणून तुम्ही त्याला 2014 निवडून दिलं, 2019 निवडून दिलं, 2024 देखील निवडून देणार आहात. आणि तुमच्या समोर हा खासदार जरी असला तरी लहानच आहे, त्यामुळे कधी चुकला तर नक्की कान पकडण्याचा अधिकार देखील तुमचाच आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि श्रीकांत डॉक्टर असल्यामुळे शरीर आणि आरोग्य फिट कसं ठेवायचं याची चांगली त्याला जाण आहे. कॅशलेस हॉस्पिटल महापालिकेचे मी उद्घाटनाला गेलो होतो. महापालिकेचं हॉस्पिटल अतिशय मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलला लाजवील असं निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं, आणि तेही कॅशलेस, हा पहिल्यांदा होतोय. आणि खऱ्या अर्थाने चौफेर विकास कसा करायचा याची न्याक त्याला कळलेली आहे. आणि म्हणून 10 वर्षाचा पूर्वीचा परिसर आणि आजचा बघा परिसर याच्यामध्ये जमीन आसमान एवढं अंतर निर्माण झालेलं आहे. खरं म्हणजे श्रीकांत डॉक्टर असला, मी डॉक्टर नसलो तरी मी अनेक सर्जरी केलेल्या आहेत, ऑपरेशन केलेले आहे, काही लोकांचे पट्टे गायब झाले फटाफट फटाफट, काही लोक फास्ट फिरायला लागले, चालायला लागले, हळूहळू चालत होते, ते देखील गरजेचं होतं. रवी बरोबर आहे ना रे बाबा? आणि जेव्हा आम्ही 2022 मला वाटतं 30 जूनला सरकार स्थापन केलं, त्यापूर्वीची परिस्थिती आपल्याला माहीत आहे. मगाशी राजीव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं, शेवटी सहकार्य योगदान मागायचं असतं. अहंकारी लोक आपल्या इगोसाठी राज्याचं नुकसान करताना देखील आपण पाहिलं. आणि म्हणून केंद्राकडून मदत मागणं किंवा राजसाहेबांकडून सहकार्य मागणं याच्यामध्ये काही लाज वाटली पाहिजे? आज केंद्राकडे आम्ही जातो, दिल्लीत जातो, निधी आणतो, आम्ही कुणापुढे लोटांगण घालायला जात नाही, आम्ही मोदींजीकडे जातो, अमितभाईंकडे जातो, आणि या राज्याच्या विकासासाठी आवश्यक काम करून आणतो. आणि म्हणून दिल्लीला जाणं या राज्याच्या विकासासाठी, आज मी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, अजितदादा पण विकासाच्या मुद्द्यावर सोबत आले. शिवसेना भाजपा युतीचं गठबंधन सरकार आम्ही स्थापन केलं बाळासाहेबांच्या विचारांचं, ते 2019 व्हायला पाहिजे होतं ना. तुम्ही मतदान शिवसेना भाजपा युती म्हणून केलं, परंतु सरकार स्थापन करताना काँग्रेसला सोबत घेतलं. ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं, या काँग्रेसला दूर ठेवा, माझ्या
शिवसेनेची काँग्रेस जेव्हा होईल तेव्हा मी माझं दुकान शिवसेना बंद करीन असं बाळासाहेब म्हणाले. पण त्याच काँग्रेसला खांद्यावर डोक्यावर घेतलं तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले आणि म्हणून आम्ही ती दुरुस्ती केली. बाळासाहेबांच्या विचारातलं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि म्हणूनच आज मला सांगायला अभिमान वाटतो की खासदार श्रीकांत शिंदे असतील, इतर आमदार असतील, त्यांना निधी देण्याचं काम आपल्या महायुती सरकारने दिले. कधी एवढा निधी कधी मिळाला नव्हता आणि म्हणून आज मनसेने देखील आपल्याला बिनशर्त पाठिंबा दिला, त्याबद्दल देखील मी राज ठाकरे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण विकासाच्या मुद्द्यावर ते नेहमी सांगत असतात, माझ्याकडे येत असतात, कामं असतात लोकांची, सर्वसामान्य लोकांना न्याय आपलं सरकार देईल हा विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे. केंद्रातलं मोदी सरकार या देशाला विकासाकडे नेत आहे, या देशाचं नाव जगभरात रोशन करण्याचं काम मोदी साहेबांनी केलंय आणि म्हणून आज आपली अर्थव्यवस्था इतर जगातल्या इतर देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था 11व्यावरून 5व्यावर आणली, आज पुढे ती 3र्यावर आणण्याचा संकल्प आणि निर्धार त्यांनी केलाय आणि म्हणून राज साहेबांनी देखील पाठिंबा दिला. आपल्याकडे RPI रिपाई गट आहेत, कवाडे गट आहेत, आठवले गट आहेत, आपल्याकडे जानकर आहेत, अनेक लोक आपल्याबरोबर आलेत विकासाच्या मुद्द्यावर आणि ही निवडणूक देखील आपण विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. विकास विकास आणि विकास. गेल्या 2.5 वर्षात मागच्या आपल्या सरकार स्थापन होण्यापूर्वी सर्व कामं बंद केली होती, सर्व ठप्प होतं, लॉकडाऊन होतं, सण उत्सवावर बंदी होती ना त्या काळात. आपलं सरकार आल्यानंतर सगळी सण उत्सवावरची बंदी आम्ही काढून टाकली, सगळे सण आणि उत्सव गुण्या गोविंदाने साजरे होऊ लागले, त्याचीही गरज आहे. अर्थव्यवस्था एक मजबूत करायची असेल तर खऱ्या अर्थाने विकासाबरोबर याही गोष्टीची आवश्यकता आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की या कल्याणचा विकास जो आहे त्यामध्ये त्यांनी श्रीकांतनी सगळं सांगितलंय, रेल्वे असेल, रस्ते असतील, शिव मंदिर असेल, अनेक विकास प्रकल्प असतील, हे सगळी कामं त्यांनी केली आहेत. सगळीच कामं झाली असा दावा तोही करणार नाही, कारण शेवटी शहरं वाढत असतात, त्याच्या गरजा वाढत असतात, आवश्यक सोयी सुविधा पुरवणं हे लोकप्रतिनिधीचं आणि सरकारचं काम आहे आणि म्हणून या जिल्ह्यासाठी MMR साठी एका पाण्याच्या धरणाची आवश्यकता आहे आणि ते धरण देखील आपलं सरकार बांधल्याशिवाय राहणार नाही. आज शासन म्हणून आपण शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, युवा, ज्येष्ठ या सगळ्यांना आपण सोबत घेऊन पुढे चाललोय. केंद्राने 6000 शेतकऱ्यांना दिले, आपण 6000 शेतकऱ्यांना दिले. 1 रुपयात पीक विमा आज शेतकऱ्यांना 12,000 वर्षाला मिळणार डायरेक्ट DBT. 1 रुपयात पीक विमा योजना, महिलांना 50% ST मध्ये सवलत दिली. आज महिला भगिनी सांगतात आपल्या पतिराजाला, तुम्ही थांबा, मी 1/2 तिकिटात बाजार घेऊन येते. ग्रामीण भागात खूप याचा फायदा आहे. ज्येष्ठांना आपण सवलत दिली, 75 वर्षाच्या वरच्या सगळ्यांना मोफत करून टाकलं. हे सरकार आहे, हे सरकारचं काम आहे. आज खिशात पैसे नसले तरी सुद्धा कुठल्याही तीर्थक्षेत्राला जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे, ST त बसला गेला मोफत, जाऊन आला, इकडं तिकडं बघायची गरज नाही. आज खिशात पैसे नसले तरी सुद्धा आपण 1.5 लाखाची महात्मा ज्योतिबा फुले 5 लाखावर नेली, मोफत उपचार, सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या. अगदी करोडपतीपासून अगदी गरिबापर्यंत सगळ्यांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार.
हे सरकारचं काम आहे, हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की खऱ्या अर्थाने हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार आणि हा मुख्यमंत्री पण तुमच्यातलाच एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि म्हणून मला सर्वसामान्यांची समस्यांची जाण आहे, त्यांच्या वेदना मला कळतात. मी त्यांच्यामध्ये जातो, शेतीवर शेतावर जातो, बांधावर जातो, शेतकऱ्यांशी संवाद साधतो, माझ्या माता भगिनींशी बोलतो, माझ्या बांधवांशी बोलतो, सगळ्यांशी बोलतो. मी खूप वेळ देतो, मला सगळे विचारतात कधी जेवता कधी झोपता, मलाच माहीत नाही मी कधी माझा दिवस संपतो. परंतु शेवटी किती मला काम झालं तरी शेवटी जेव्हा लोक मला भेटतात तेव्हा पुन्हा ऊर्जा आणि प्रेरणा येते. ती जनता हेच माझं टॉनिक आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये आम्ही सर्वजण, आम्ही मी आहे, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही सर्व, आम्ही आमचं मंत्रिमंडळ, आपत्ती येऊ द्या, संकट येऊ द्या, आम्ही सगळीकडे जातो, रस्त्यावर उतरून काम करतो. घरात बसून काम होत नाही. उंटावरून शेळ्या हाकणारा हा एकनाथ शिंदे नाही. मग ईर्षाडवाडीचा डोंगर असेल की कोल्हापूरचा पूर असेल, शेवटी लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून गेलं पाहिजे. हे काम सरकारने केलं पाहिजे. आणि मग सरकारमधून शासन आपल्या दारी हा नवीन लोकाभिमुख आम्ही कार्यक्रम सुरू केला. थेट लोकांमध्ये जाऊन कोणाला ट्रॅक्टर, कोणाला पॉवर टिलर, कोणाला ड्रोन, कोणाला घराची चावी, कोणाला माझ्या महिला बचत गटाचा चेक, हे सगळं जे आहे हे नवीन सगळ्यांना दिसतंय. आणि कितीतरी राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले, मला म्हणाले, हे शासन आपल्या दारी क्या है. बोले शासन आपके द्वार पे डायरेक्ट जो लाभ है उनको देने का काम है. हे 5 कोटी लोकांनी शासन आपल्या दारीमध्ये लाभ घेतलेला. आज आपण डीबीटीच्या माध्यमातून काम करतोय, थेट लोकांना पैसे देतोय. मला आठवतंय राजीव गांधी म्हणायचे, एकदा कुठंतरी म्हणाले की केंद्रातून 1 रुपया येतो तो राज्यात येईपर्यंत 15 पैसे पोचतात, 85 पैसे गायब होतात. आता मोदीजींच्या काळात 1 रुपया आला की 1 रुपया थेट राज्याच्या तिजोरीमध्ये जातो, इतर कुठेही जात नाही. 2014 पूर्वी आपण पाहिलं या राज्यामध्ये दंगली, बॉम्बस्फोट, भ्रष्टाचार, घोटाळे. 10 वर्षामध्ये एकही घोटाळ्याचा आरोप आहे, एकही भ्रष्टाचाराचा आरोप लावण्याची हिंमत विरोधक करू शकले नाही. कारण मोदीजी बेदाग आहेत, एकही डाग त्यांच्यावर नाही. कारण त्यांनी पूर्ण जीवन समर्पित केलंय देशाला. आणि म्हणून आज पूर्ण देशभरामध्ये लोकांनी मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री तिसऱ्यांदा बनवण्याची गॅरंटी घेतलेली आहे. आणि म्हणूनच आज एक एक खासदार महत्त्वाचा आहे. आणि खासदारांनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाची पोचपावती आपण नक्की या ठिकाणी त्यांच्या मतदानाच्या रूपाने आपण देणार आहात. आणि म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं काम, एकदा मला आठवतंय मी मोदीजींकडे गेलो होतो, श्रीकांत आणि आमचा परिवार होता. मोदीजींनी देखील श्रीकांतची पाठ थोपटवली होती, आपका बेटा होणार आहे, अच्छा काम करता है, संसद में अच्छा बात करता है, याचा देखील मला सार्थ अभिमान आहे. शेवटी मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा एक बाप आहे, त्यामुळे त्याला त्याची वाहवा करण्यामध्ये कंजूशी आज मी करणार नाही. शेवटी काम बोलत आहे आणि म्हणून केलेली कामं जी आहेत ही आपल्या समोर आहेत आणि यापुढे देखील कामं होतील. आज आपली महायुती मजबूतीने काम करते आहे. आज मोदीजींचा नारा काय, अब की बार आणि आपला
अब की बार त्याच्यामध्ये आपला कल्याण लोकसभा मगाशी कुणीतरी म्हणाले सगळे आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडले जातील कारण सगळे आपण ताकदीने या निवडणुकीमध्ये त्याच्या पाठीशी आहोत. आणि म्हणून मी आज काय जास्त बोलणार नाही राजकीय, परंतु काही नकली वाघ काही दिवसापूर्वी कल्याण डोंबलीमध्ये येऊन गेले, पोकळ ढरकाळ्या फोडून गेले, पण जोपर्यंत हा एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे तोपर्यंत वाघाचं कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधी वाघ होणार नाही. या देशात एकच वाघ होऊन गेला, त्याचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे या देशामध्ये आज अयोध्येत राम मंदिर झालं, बाळासाहेब असते तर भरभरून कौतुक केलं असतं. आज कल्याण लोकसभेत देखील सर्व समाजाचे हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे लोक एकत्र आलेत. मला कालच श्रीकांतनी फोन केला, कधी मुंबऱ्यात गेलेला? परवा मुंबऱ्यामध्ये गेलेला. मुंबऱ्यातल्या लोकांनी देखील विकासाला महत्व दिलंय. फक्त आतापर्यंत काँग्रेसने सिर्फ वोट बँक म्हणून त्यांचा इस्तेमाल केलेला आहे, परंतु आज मोदीजी देखील सर्व समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपल्या महायुतीच्या सरकारने मौलाना अब्दुल कलाम आझाद, आपले मौलाना आझाद जे मंडळ आहे त्याला 50 कोटी रुपयाची तरतूद आतापर्यंत होती, आपल्या सरकारने 500 कोटी रुपये ठेवले. आणि आज मुस्लिम समाजाचे लोकही म्हणतात की आम्हाला विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे. एक हात से दो और एक हात से लो असं म्हणतात, तर आम्ही म्हणतो एक हात से दो और दो हात से लो. शेवटी विकास हा महत्त्वाचा आहे. डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट. आणि म्हणून आज जे स्वप्नवत वाटणारं राम मंदिर मोदीजींनी केलं, करोडो करोडो राम भक्तांचं आणि बाळासाहेबांचं स्वप्नही साकार केलं, पण साधा आनंद व्यक्त करू शकले नाहीत, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून ते मोदी साहेब बोलले ते बरोबर आहे, नकली शिवसेना, कारण असली शिवसेना इथं आहे, धनुष्यबाण इथं आहे. आणि आज बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे आहेत, त्यांना बाळासाहेबांचे विचार नको, बाळासाहेबांचे आचार नको, त्यांना फक्त आणि फक्त बाळासाहेबांची संपत्ती आणि पैसा पाहिजे. 50 कोटी रुपये तुमच्या खात्यामधून काढून घेतले, मी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना म्हणालो देऊन टाका, यांना विचार आचार काही नको, पैसे पाहिजे. आणि बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आणि ऐश्वर आहे हे मी सांगून टाकलेलं आहे. आणि म्हणून महायुती सरकार जे आहे हे सरकार काम करणार आहे. केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, ते 10 वर्षामध्ये एवढं काम केलं आहे की 50-60 वर्षात करू शकले नाहीत, पुढे 100 वर्ष पण करणार नाहीत. अरे मोदी, तुम्हाला जर विचारलं तुम्हाला प्रधानमंत्री कोण पाहिजे, मोदीजी पाहिजेत का राहुल गांधी पाहिजेत? अरे स्वप्नात सुद्धा कोणी बोलणार नाही की राहुल गांधी पाहिजे स्वप्नात, कारण मोदीजींनी इस्रोच्या माध्यमातून चांद्रयानाचं यशस्वी लॉन्चिंग केलं, आपल्या देशाचं नाव जगभरात झालं, परंतु काँग्रेसला गेले अनेक वर्ष राहुल गांधीचं लॉन्चिंग करता आलं नाही, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आज चांगला दिवस आहे, त्यामुळे चांगलं बोलूया, थोडंसं
बोलायला लागतं म्हणून बोललो मी. आणि म्हणून मी आज तुमच्या या लोकप्रिय खासदाराचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून मी मुख्यमंत्री म्हणून अभिनंदन करतो आणि एक माझा सुपुत्र म्हणून देखील मी अभिनंदन करतो त्याचं आणि त्याला ही शुभेच्छा देतो. असंच काम सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन आज तर व्यासपीठावर एवढे सगळे लोक आहेत, सगळे सगळे विकासाच्या माध्य आता काही निधीचं काय कमी पडणार. विकास हाच आपला मुद्दा आहे आणि म्हणून सगळ्यांनी एकजुटीने येत्या 20 तारखेला धनुष्यबाणासमोरचं महायुतीच्या उमेदवाराचं बटन दाबायचं आहे. तुमचं एक मत, तुम्ही महायुतीला इथं दिलेलं मत डायरेक्ट, तुमचं एक मत म्हणजे मोदीजींना मत मिळणार आहे, तुमचं एक मत देशाच्या विकासाला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत. आणि म्हणून आज मी आपल्या सगळ्यांना विनंती करीन, या महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, जिथं जिथं आपले नातेवाईक, आपले पैपावणे, आपले सगळे सोयरे, आपले मित्र जिकडे जिकडे असतील तिकडे तिकडे आपण धनुष्यबाण असेल, कमळ असेल आणि घड्याळ असेल, हे 3 प्रमुख आपल्या निशाणे आहेत. तिकडे आपण बटन दाबलं तर थेट मोदीजींना ते मतदान होणार आहे आणि म्हणून एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा श्रीकांतला खूप खूप मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.